उशिराही आले असते तरी चाललं असतं, काय सांगाल? असं आहे, एकतर महायुतीमध्ये कोणी कोणावर बोलू नये असं ठरलं असेल तर मग कोणीच बोललं नाही पाहिजे. सातत्यानं अजितदादांवर खापर फोडणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महायुतीमधल्या दोघांना पण, भाजपला आणि सेनेला सुद्धा. शेवटी मग काय होतं, आम्हाला पण काही बंधनं येतात. पण कालच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदेसाहेबांच्या भाषणापूर्वी रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो, अजितदादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली. दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं. त्यामुळं रामदास कदम साहेब, आपण आपला अवाका पाहून बोलावं, अजितदादांवर आपण बोलू नये. आणि जर कोणी अशा पद्धतीनं वारंवार, मी मागेही सांगितलं आत्ता पण सांगतोय, जाणीवपूर्वक जर तुम्ही आम्हाला अंगावर घेणार तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.